नमस्कार मित्रांनो, आपण परत भेटतो आहे इतिहास आणि राज्यशास्त्र इयत्ता 10वी आणि यातील तिसरं प्रकरण आपण इथे शिकतो आहे उपयोजित इतिहास. आणि उपयोजित इतिहासाचा अभ्यास आपण जेव्हा करतो त्या अभ्यासाचं जेव्हा आपण अभ्यास करायला सुरुवात केली तेव्हा पहिल्या प्रकरणामध्ये उपयोजित इतिहास म्हणजे काय, इतिहासाच्या संदर्भात ज्या विविध ज्ञानशाखा आहे त्यात कसं संशोधन झालं, त्याचा उपयोजित इतिहास म्हणून कसा आपण उपयोग करतो याचा सविस्तर अभ्यास आपण मागच्या तासिकेला केला. या तासिकेला आपण त्याचा पुढचा भाग आपण इथे अभ्यासणार आहोत. आजच्या तासिकेला आपण उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ याचा अभ्यास या ठिकाणी आपण करणार आहोत. आता हा मोठा प्रश्न असतो की इतिहासाचा आपण दैनंदिन जे की व्यवहार आहे किंवा दैनंदिन जे जीवन आहे यामध्ये याचा उपयोग कसा केला जातो, हा सर्वांसमोर मोठा प्रश्न आहे. आणि दुसरं, उपयोजित इतिहास म्हणजे काय. पहा, इथे दोन प्रश्न झाले की दैनंदिन जीवनामध्ये माणसाच्या इतिहासाचा काय उपयोग आहे, त्याचा काय उपयोग होतो, आणि दुसरं उपयोजित इतिहास. या दोन्ही प्रश्नाचं जर उत्तर आपल्याला हवं असेल तर आपल्याला या उपयोजित जो इतिहास आहे त्याचा वर्तमान काळात कसा उपयोग केला जातो ते समजून घेणं फार महत्वाचं आहे. भूतकाळातील जे काही मूर्त असतील किंवा अमूर्त असतील या स्वरूपातील अनेक अवशेष या वर्तमान काळात उपलब्ध आहेत. प्राचीन काळातील मूर्त असतील, अमूर्त असतील, अशा प्रकारचे अवशेष अजून या वर्तमान काळात उपलब्ध असलेले आपल्याला दिसते. या जे अवशेष प्राचीन काळातील अवशेष आहेत ते जे उपलब्ध आहे त्याच्याविषयी आपल्या मनात आत्मीयता असते, प्रेम असते, आपुलकी असते, कारण ते आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेलं असते आणि यांच्या अस्तित्वाचा इतिहास समजून घेण्याचं कुतूहल आपल्यामध्ये असते, जिज्ञासा आपल्यामध्ये असते. पहा, कारण ह्या जी प्राचीन वस्तू असतील, अवशेष असतील, मूर्त असतील, अमूर्त स्वरूपाच्या असतील याच्याविषयी आपल्या मनात निश्चितच प्रेम असते, आपुलकी असते, जिव्हाळा असते आणि आत्मीयता सुद्धा असते. त्याच्या अस्तित्वाचा जेव्हा ह्या ज्या सर्व ज्या मूर्त अमूर्त ज्या घटना आहेत किंवा अस्तित्वात असणारे जे काही अवशेष आहे याचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा साहजिकच आपल्याला त्याच्या इतिहासाचा अभ्यास करावासा वाटतो. त्याच्या इतिहासाच्या अभ्यासाची रुची आपल्या मनात निर्माण होत असते, कारण त्याच्याविषयी आपल्याला असं वाटते की त्या ज्या मूर्त असतील, अमूर्त ज्या गोष्टी असतील, अवशेष असतील ते आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेले आहेत. आपला सांस्कृतिक वारसा असतो आणि या सांस्कृतिक हा जो सांस्कृतिक वारसा आहे या सांस्कृतिक वारशाचं आपल्या पुढच्या पिढीसाठी जतन करणे किंवा ते जतन करावंसं आपल्याला वाटते. त्याचं जतन आपण करतो कारण आपल्या त्या पूर्वजांच्या आहे आणि पुढच्या पिढीला आपल्या पूर्वजांनी केलेल्या ज्या काही केलेल्या जो पराक्रम असेल, ज्या काही मूर्त किंवा अमूर्त स्वरूपाचे जे अवशेष असतील ते आपण पुढच्या पिढीला देण्यासाठी जतन करत असतो. आणि या उपयोजित इतिहासाच्या आधारे मूर्त आणि जे अमूर्त जे सांस्कृतिक वारसा असेल त्याचं संवर्धन आपण करतो आणि या संवर्धनातून आपल्याला असं लक्षात येते की या संवर्धनातून आपल्याला अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात, व्यवसायाच्या संधी आपल्याला निर्माण होतात. थोडक्यात सांगायचे म्हणजे काय, थोडक्यात आपल्याला इथे काय सांगता येईल की इतिहासाच्या आधारे वर्तमान काळाचे यथायोग्य आकलन आणि भविष्य काळासाठी दिशादर्शन असे उपयोजित इतिहासाचे वर्णन आपल्याला करता येईल. म्हणजे भूतकाळात जरी त्या घडून गेलेल्या असतील, मूर्त अमूर्त स्वरूपातील जरी अवशेष असतील तरी वर्तमान काळात ते आपल्यासाठी काय असते, तर आपल्यासाठी ते एक प्रकारे उत्पन्नाचं साधन असते. तर वर्तमान काळाचं ज्याला यथायोग्य आपण आकलन म्हणतो ते आणि भविष्य काळासाठी आपल्याला काय असते की भविष्य काळासाठी ते एक प्रकारचे दिशादर्शक ठरत असतात. यानंतरचा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे काय, तर सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसांचे व्यवस्थापन. जे आपलं सांस्कृतिक आणि नैसर्गिक जो वारसा आहे त्याचं व्यवस्थापन आपण केलं पाहिजे. मग हे करत असताना आपल्या असं लक्षात येते की सांस्कृतिक जो वारसा आहे
ज्याला आपण म्हणू आपण सांस्कृतिक वारसा, हा मूर्त आणि अमूर्त या दोन्ही स्वरूपात उपलब्ध असतो. मूर्त स्वरूपात असतो आणि अमूर्त स्वरूपात सुद्धा हा सांस्कृतिक वारसा उपलब्ध असतो, किंवा हे दोन प्रकारचे असतात. त्यातला पहिल्यांदा आपण पाहू तो म्हणजे मूर्त सांस्कृतिक वारसा. या प्रकारात प्राचीन स्थळं असतील, वास्तू असतील, वस्तू असतील, हस्तलिखिते असतील, शिल्पे असतील, या सर्वांचा अंतर्भाव या मूर्त सांस्कृतिक वारसात होते. त्यानंतर दुसरा आहे तो म्हणजे अमूर्त सांस्कृतिक वारसा. या प्रकारात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो तर त्याला आपण म्हणू की मौखिक परंपरा, हा एक पहिला महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे मौखिक परंपरा. त्यानंतर पारंपरिक ज्ञान असेल, किंवा जे सण समारंभ साजरे करण्याची जी पद्धती आहे, किंवा सामाजिक पद्धती ज्याला म्हणतो, ज्या पद्धतीने आपण सण उत्सव आपले साजरे करतो, तेही या अमूर्त वारसा संस्कृतीत मोडतात. एवढंच नाही तर कला सादरीकरण असेल, किंवा विशिष्ट पारंपरिक कौशल्य असतील, अशा विविध पद्धती ज्या आहेत त्या सर्व पद्धती या अमूर्त सांस्कृतिक वारसामध्ये येते आहे. यानंतर महत्वाचा आहे तो म्हणजे नैसर्गिक वारसा. नैसर्गिक वारसा सुद्धा तीन गोष्टींचा समावेश होतो. एक म्हणजे प्राणी, दुसरं वनस्पती आणि म्हणजे वनस्पती सृष्टी, आणि तिसरं म्हणजे त्याच्या अस्तित्वासाठी असणाऱ्या ज्या परिसंस्था आहे आणि जे भूरचना आहे, ही म्हणजे काय की प्राणी, दुसरं वनस्पती सृष्टी आणि याच चक्र चालवण्यासाठी, बरोबर आहे की नाही, जी परिसंस्था आहे, जी भूरचना आहे, तिचं वैशिष्ट्य हे आपल्याला या नैसर्गिक वारसात अभ्यासायचं आहे. त्यातलं याचा अभ्यास करत असताना आपलं असं लक्षात येते की ह्या ज्या हा जो वारसा आहे, नैसर्गिक वारसा आहे, या नैसर्गिक वारसाचं जतन होणं फार महत्वाचं आहे. कारण आपल्या पुढच्या पिढींच्या हितासाठी हे हा जो नैसर्गिक वारसा आहे याचं संवर्धन होणं फार महत्वाचं आहे. यासाठी युनेस्को ज्याला म्हणतो आपण, म्हणजे काय, ही जी जागतिक संघटना आहे, संयुक्त राष्ट्रसंघाची जी युनेस्को नावाची जागतिक संघटना आहे, जी या नैसर्गिक वारसाच्या संदर्भात काम करते. असे जे नैसर्गिक वारसे आहे किंवा ज्या अशा वैशिष्ट्यपूर्ण नैसर्गिक बाबी आहे, त्याचं संवर्धन कसं होईल, त्याचं संरक्षण कसं केलं जाईल, जेणेकरून पुढच्या पिढीपर्यंत ते कसं पोहोचेल, याचं जतन या युनेस्कोच्या माध्यमातून केलं जाते. या युनेस्कोच्या दिशादर्शकाच्या आधारे जागतिक वारसाच्या पात्रास ठरणारे काही जे स्थळं असतील किंवा ज्या परंपरा असतील याची यादी युनेस्को जाहीर करत असते. विद्यार्थी मित्रांनो, या युनेस्कोने जागतिक जे नैसर्गिक जो वारसा आहे त्या यादीत जो महाराष्ट्राचा जो पश्चिम घाट आहे, ज्याला आपण सह्याद्री पर्वत म्हणतो, याला पश्चिम घाट सुद्धा असं म्हणतात, या पश्चिम घाटाचा समावेश 2012 मध्ये युनेस्कोने आपली जे जागतिक नैसर्गिक जो वारसा आहे त्या वारसा यादीत या पश्चिम घाटाचा समावेश केलेला आपल्याला दिसतो. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा आहे म्हणजे सातारा जिल्ह्यातील कास पठार. आता कास पठार काय आहे तर तुम्हाला दिसतं आहे, कास पठारावर फुललेले जे फुलं आहेत हे दुर्मिळ आहेत. असे फुलं जगात फक्त या कास पठारावर येतात आणि ते सुद्धा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. म्हणून या कास पठाराला जागतिक वारसा स्थळाच्या यादीत युनेस्कोने टाकलेलं आपल्याला दिसते. यासाठी भारतातील जे पुरातत्व, भारत सरकारने सुद्धा जे आपलं पुरातत्व खातं आहे, त्या पुरातत्व खातं सुद्धा असंच भारतातील जे प्राचीन स्थळ आहे, जे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे, किंवा जे जागतिक वारसा आहे, किंवा भारताचा फार मोठा वारसा आहे, सांस्कृतिक वारसा आहे आणि भारताच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे, असे जे काही स्थळं आहेत, अशा वारसाचं जतन आणि संवर्धन करण्याचं काम भारत सरकारचं पुरातत्व खातं असेल किंवा राज्य सरकारचं पुरातत्व खातं आहे हे करताना आपल्याला दिसते. यातूनच 1984 इंटॅक, ज्याला म्हणतो आपण इंटॅक म्हणजे काय, इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज, हे ज्याला आपण म्हणतो, ही संस्थाच, हे खातंच, ही संस्थाच भारत सरकारने 1984 स्थापन केली आहे, ज्या माध्यमातून असे जे वारसा आहेत, वारसास्थळ आहे, यांचं संवर्धन आणि जतन या
इंटॅकच्या माध्यमातून भारत सरकार करत असते. आणि या सर्वांमध्ये आपल्याला असं दिसते की जे संबंधित जे स्थळांचा जो सांस्कृतिक वारसा असेल किंवा सामाजिक किंवा राजकीय इतिहास असेल याची जाणीव सर्वसामान्य लोकांमध्ये किंवा लोकांमध्ये करावी, स्थानिक लोकांमध्ये करावी. आणि याचं काम जर कोण करत असेल, हे जर कोण करत असेल, तर उपयोजित इतिहासाच्या माध्यमातून यासारखी भावना लोकांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या प्रकल्पांतर्गत ज्याला आपण इंटॅक्टचा जो प्रकल्प आहे त्या प्रकल्पांतर्गत वारसास्थळांचे जे मूळ स्वरूप न बदलवता जतन आणि संवर्धन करणं शक्य होताना आपल्याला दिसते आहे. किंवा जे स्थानिक जे समाज आहे ते समाजाची घडण आणि मानसिकता ज्याला म्हणू आपण की त्यांच्या पुढील जे असणारे जे वर्तमानातील विविध आव्हाने आहे त्या आव्हाने किंवा जे स्थानिक लोकांच्या ज्या अपेक्षा आहे यांचा आढावा या इंटेकच्या माध्यमातून घेतला जातो. एवढंच नाही तर जे सांस्कृतिक जे वारसास्थळ आहे त्याचं जतन आणि संवर्धन करत असताना स्थानिक लोकांच्या ज्या भावना आहेत त्याही दुखावल्या जायला नको. त्याचंही जतन किंवा त्यासाठी सुद्धा लागणारे जे उपाययोजन जे आहे किंवा नियोजन आहे हे इंटॅक्ट करताना दिसते. स्थानिक लोकांचा या प्रकल्पामध्ये जास्तीत जास्त सहभाग कसा होईल याचाही विचार केला जातो. एवढंच नाही ज्या स्थानिक लोकांच्या ज्या परंपरागत जे कौशल्य आहे त्यांना कसा प्रोत्साहन देता येईल, त्यांना कशी चालना देता येईल, असे जे उद्योग व्यवसाय आहे त्यांना कशी चालना मिळेल या पद्धतीने सुद्धा नियोजन केलं जात आहे. त्यानंतर जे संबंधित म्हणजे जे उपयोजित इतिहासाच्या संदर्भातले जे काही व्यवसाय आहे त्याची माहिती आपण या ठिकाणी करून घेऊ. त्यात आपल्याला दिसते की संग्रहालय आहे त्या गोष्टी आपल्याला करता येतील, किंवा अभिलेखागार आहे या माध्यमातून सुद्धा हे सुद्धा एक व्यवसायाचं क्षेत्र आहे. कारण यासाठी सुद्धा अभिलेखागारात सुद्धा काही तज्ज्ञ लोकांची गरज पडत असते, किंवा काही शिकले ज्याला म्हणतो आपण त्या लोकांची गरज पडत असते, किंवा संग्रहालयामध्ये सुद्धा अशा इतिहासात ची जाण असणारे किंवा त्याची आवड असणाऱ्या लोकांची गरज पडत असते. त्यानंतर आपल्याला मनोरंजन आणि संपर्क माध्यमे आहेत. एवढंच नाही जे ऐतिहासिक स्थळ आहे त्याचं संवर्धन ज्याला म्हणू आपण ते आहे. त्यानंतर पर्यटन ज्याला म्हणू आपण की ज्याला आपण पर्यटन आणि त्यानंतर आतिथ्य ज्याला म्हणतो याही गोष्टींची गरज असलेली आपल्याला दिसते. आणि हा जो व्यवसाय आहे हा व्यवसाय करत असताना पुढील जे कौशल्य आहे ते कौशल्य असणाऱ्या व्यक्तींची गरज असते. जसं आपल्याला दिसतंय स्थापत्य विशारद आहे म्हणजे आपण अभियंता म्हणू तो, त्यानंतर त्यानंतर इतिहासकार आहे किंवा पुरातत्वज्ञ आहे, किंवा आपल्याला दिसते संग्रहपाल आहे, समाजशास्त्रज्ञ आहे, त्यानंतर अभिलेखागार व्यवस्थापक आहे, किंवा कायदे तज्ज्ञ आहे, किंवा छायाचित्रण तज्ज्ञ आहे. याही लोकांची गरज म्हणजे याही लोकांची फार कौशल्य हे कौशल्य असणाऱ्या लोकांची गरज या इतिहासाच्या उपयोजित इतिहासामध्ये गरज पडत असते. हे सर्व व्यवसायाच्या दृष्टीने असणारे काही आपण असं म्हणू की या माध्यमातून व्यवसाय आपल्याला सहज करता येते. अशा पद्धतीनं अनेक संधी या व्यवसायाच्या उपयोजित इतिहासामध्ये असलेल्या आपल्याला दिसते. विद्यार्थी मित्रांनो, या पाठात आपण उपयोजित इतिहास म्हणजे काय, त्याचं कार्यक्षेत्र कसं आहे, त्या संबंधात लोकांना कसं प्रबोधन करता येईल, किंवा नैसर्गिक साधन आहे किंवा नैसर्गिक जो वारसा आहे, सांस्कृतिक वारसा आहे, नैसर्गिक वारसा आहे, त्याचं जतन कसं करायचं याचा संपूर्ण अभ्यास या प्रकरणात आपण केला. एवढंच नाही तर यांच्या अनुषंगाने आपल्याला कोणकोणत्या व्यवसायाच्या संधी उपलब्ध आहेत याचाही अभ्यास या प्रकरणात आपण केलेला आहे. या दृष्टीनं तुमच्या निश्चित लक्षात येईल की उपयोजित इतिहास म्हणजे काय, की ज्याला जनांचा इतिहास म्हणतो आपण, हा कसा आहे. कारण इतिहासाचा सर्व सर्व संबंध हा मानवजातीशी येतो, मानवाशी येतो, त्याच्या जीवनात घडणाऱ्या घटनांशी येतो. म्हणून इतिहासाचा अभ्यास करणं फार फार महत्त्वाचं असते. विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी उपयोजित इतिहास म्हणजे काय हे समजून घेतलं. उपयोजित इतिहासाचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनात कसा करायचा याचीही थोडीफार कल्पना विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आली असेल अशी अपेक्षा करतो. आणि मी इथे आपली रजा घेतो. तत्पूर्वी माझी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की अजूनही जर का तुम्ही माझं हे यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही फायदा होईल.
त्यांनाही थोडं काही शिकता येईल. धन्यवाद.